राज्यात गेल्या 1.5 वर्षापासून महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून संकटाची मालिका सुरू आहे. त्यात कोरोना महामारीचे मोठे आव्हान होते. अशा गंभीर संकटात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे सैवाने तोंड देत आले आहेत. सरकारच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आटोक्यात आला. देशात इतर राज्यांच्या तुलनेत राज्य सरकारचे कामं उत्तम पद्धतीने सुरू आहे असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची देशात सर्वत्र चर्चा सुरू असून देशाला त्यांच्यासारखा तरुण आणि संयमी नेतृत्वाची गरज आहे. परंतु दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी अख्ख्या महाराष्ट्राने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. म्हणजेच 48 पैकी किमान 40 खासदार निवडून आले पाहिजेत. त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागले पाहिजे असा ठाम विश्वास शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.